नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज आपण नंबर्स बघणार आहोत. नंबर 11 to 20, म्हणजे 11 ते 20. चला तर आपण आधी मागचे रिव्हिजन करूयात आणि मग पुढचे नंबर शिकूयात. चला चला, सगळ्यांनी तयार केली का वही? चला आधी आपण काय करूयात, अंक 1 ते 10 आपण मागे बघितले होते. आलंय का लक्षात सगळ्यांच्या? आठवत आहेत ना? तर ते बघितल्यानंतर मग आपण पुढचे नंबर्स बघूयात. ओके, हे किती आहेत? 1 बरोबर, 1 2, हे किती आहेत? 2 3, 1 2 3 3 3 म्हणजे 3. 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 4 म्हणजे किती? 4, करेक्ट. आता हे स्टार्स किती आहेत मोजा बरं. 1 2 3 4 आणि 5 बरोबर. हे स्टार 5 आहेत म्हणजे 5 स्टार. आता पुढे बघूयात. हा, 5 नंबर नंतर कितवा येतो, कुठला येतो नंबर? 6 बरोबर, 6. 1 2 3 4 5 आणि 6. त्याच्यानंतर 7 बरोबर. 7 आपण आता मोजूयात. हा, 7 स्क्वेअर आहेत, चौकोन आहेत 7. आपण सगळेजण मोजूयात. हा, 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर. आता पुढचा आहे तो 8 नंबर आहे. तिथं ऑलरेडी दिलेलाच आहे की नाही? आपण परत मोजायचे सगळे 8. हे किती आहेत मोजूयात. हा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता पुढचे काय आहेत? स्टार्स आहेत. ते स्टार्स किती आहेत आपण मोजायचे, काउंट करायचे. चलो विल काउंट दी स्टार्स. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे 9. 9 स्टार्स आर देर. ओके, आता हे किती क्लाउड्स आहेत मोजायचे आपण. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9 आहेत का? नाही, अजून एक क्लाउड आहे. हे क्लाउड किती आहेत? 10 क्लाउड्स आहेत. 1 0 10 म्हणजेच 10. जसे आपण हे मागच्या वेळेस 1 ते 5, आपण 1 ते 10 हे नंबर्स आपण बघितलेत. हो की नाही? आता याच्या पुढचे नंबर्स आज आपल्याला शिकायचे आहेत आणि ते आपल्याला काउंट पण करायचे आहेत. चला तर मग, आणि वहीत पण लिहायचे आहेत 5 टाइम्स छानपैकी. चला आता हे काय आहेत, आपण आधी जे पिक्चर येते ते छानपैकी काउंट करायचं आहे आणि मग तो नंबर शोधायचा आहे. ओके, आता हे काय आहे? आईस्क्रीम कॅन्डी. ओके, आता ही आईस्क्रीम कॅन्डी आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंतर जो नंबर येतो तो 11 11. 11 1 1 11 म्हणजे 11. ओके, आता हे काय? फुल आहे छानपैकी. तर ही फुलं काउंट करूयात. हा, आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि पुढचा नंबर येतो तो 12. हा किती फुलं आहेत? ही 12 12 म्हणजे 12 1 2 12 12 फ्लावर्स. ओके, चला आता पुढचा नंबर काय येतो बघू. ओ, लॉलीपॉप आवडतो ना तुम्हाला, लॉलीपॉप. चला आपण काउंट करायचे आता.
एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि पुढचा नंबर आहे तेरा. 1 3 13 13 म्हणजे किती म्हणतो मराठीत 13. आता चला आता आपण पुढचा नंबर काउंट करायचा. वा हे काय माहिती कार आहे मस्त. आता आपण किती कार्स आहेत ते बघूयात. एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा. पुढचा नंबर जो आहे तो आहे 14. एकावर चार 14 1 4 14. किती कार आहेत 14 कार आहेत. चला आता पुढे काय येते ते बघू. हा आहा हे काय आहे घ घ घराचं शिकलो होतो की नाही आपण. घ घ घराचा एक घर आहे. आता किती घर आहेत ते बघायचं. एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा. किती आहेत घर किती आहेत 15 1 5 15 म्हणजे 15 होम्स आहेत ते. किती आहेत हाऊस किती आहेत हाऊसेस 15 हाऊसेस आर देअर. ओके 15 म्हणजे 15. आता किती आपण परत एकदा बघूयात हे 15. हा एकावर एक 11 म्हणजे 11. एकावर दोन 12 12. एकावर तीन 13 13. एकावर चार 14 14. एकावर पाच 15 15. आता याच्या पुढचे नंबर बघूयात. आता हे स्टार जे आहेत हे स्टार आपल्याला आता काय करायचे आहेत काउंट करायचे आहेत. चला आपण स्टार काउंट करायचे. एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा. 1 6 16 म्हणजेच 16 म्हणतो आपण. हा बघितला का 16 13च्या विरुद्ध दिसतो. दोघांची कट्टी झाली त्यामुळे ते वेगळे दिसतात. कन्फ्युज व्हायचं नाही. 13 एकावर 3 13 आणि एकावर 6 16 हे अक्षर नंबर्स नीट बघायचे आहेत. ओके आता हे काय आहेत ट्रायंगल्स आहेत. आपण हे ट्रायंगल्स काउंट करायचे. चला ट्रायंगल्स म्हणजे काय माहिती का मराठीमध्ये त्रिकोण म्हणतात ह्याला. चला आपण काउंट करायचं. एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि 17. पुढचा नंबर कुठला मिळते. एकावर 7 17 म्हणजेच 1 7 17. 1 7 17 म्हणजे 17. आता आपण ट्रायंगल किती बघितले 17. आता हे काय आहेत सर्कल्स आहेत चेंडू आहेत. आपण हे मोजायचे. चला एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 17 आणि 18. 1 8 18. 1 8 18 म्हणजे काय होतं मराठीत 18. नीट नंबर्स बघायचे आहेत. एकावर 8 18. आता आपण पुढचा नंबर बघायचा आहे. ओके
आता हे काय आहेत माहितीये, हेक्सागॉन. आपण काउंट करायचे, हनी बी सारखं दिसतायत की नाही, हनी बी चं घर. चला आपण हे हेक्सागॉन म्हणजे षटकोन म्हणतो याला, आपण काउंट करू. हा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस. 1919 म्हणजे एकोणीस. 1919 म्हणजे किती? एकोणीस. आता हे बघितलं एकोणीस. आता शेवटचा अक्षर ते कुठलं आहे बघू. वा, आहे किती छान आहे डिझाईन ना. आपण हे डिझाईन मोजायचं. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि दोनावर शून्य वीस. मीन्स 20 म्हणजे काय? वीस. आता आपण हे 11 ते 20 नंबर बघितलेत. हा, आता हे मराठीत कसे लिहायचे ते बघायचे. आता आपण त्याचा व्हिडिओ बघूयात हे कसं लिहायचंय. 5 times आपल्याला लिहायचं आहे. ओके, शिकणार आहोत आज आपण अंक शिकणार आहोत 11 ते 20. नेहमीसारखीच हेडिंग लिहायची आहे, अंक डॅश एकावर एक 11 ते 20, दोनावर शून्य 20. आता आपण किती वेळा लिहितो आहे? 5 times लिहितो, हो की नाही. तर 11 एकावर एक 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14, एकावर 5 15, एकावर 6 16, एकावर 7 17, एकावर 8 18, एकावर 9 19, दोनावर 0 20. मग 1 finger distance परत एकदा आणि मग लिहायचं आहे परत. 1 finger distance ठेवल्यानंतर परत आपण लिहिणार आहोत 4 times. ओके, एकावर एक 11, एकावर 2 12, 12, एकावर 3 13, 13, एकावर 4 14, 14, एकावर 5 15, 15, एकावर 6 16, एकावर 7 17, 17, एकावर 8 18, 18, एकावर 9 19, 19, दोनावर 0 20, 20. अशा पद्धतीने आपल्याला परत इथे 3 times 4 times अँड 5 times आपल्याला लिहायचं आहे. तर सगळ्यांनी माझ्या मागे छान लिहायचं आहे, मध्ये जागा सोडायची आहे, 1 finger डिस्टन्स चिटकून द्यायचं नाही, अक्षर छान काढायचं आहे आणि सगळ्यांनी म्हणत म्हणत असं 5 times लिहायचं आहे. एकावर एक 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14, एकावर 5 15, एकावर 6 16, एकावर 7 17, एकावर 18 19 20. आता शेवटचं 5 times. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 असं 5 वेळा लिहायचं आहे. तर सगळ्यांना कळलं. आता आपण हे किती वेळा लिहिलेलं आहे? 5 times लिहिलेलं आहे. 11 ते 20 आपण 5 times लिहिलेले. आता तेच आपण वहीमध्ये कसं लिहितो ते बघूयात. हे बघा, अंक हेडिंग लिहायचं आहे 11 ते 20 आणि 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 असं आपण
फाइव टाइम्स लिहायचं आहे. ओके, सगळ्यांना कळलंय? सगळ्यांनी म्हणायची प्रॅक्टिस करायची आहे आणि म्हणत म्हणत लिहायचं आहे. ओके, तोपर्यंत आता परत पुढच्या पहिला भेटूयात पिरियडला. तोपर्यंत आपण काय करायचं आहे? बाय बाय. सगळ्यांनी छान काळजी घ्यायची आहे, मजेत राहायचं आहे. ओके, चलो, थँक्यू.